नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण छोले भटुरे कसे केलेले आहेत ते पाहणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं चला तर मग पाहूया आपण. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून काय होईल की माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग चालू करूया. मी सर्वप्रथम एक कप छोले जे आहेत ते रात्रभर भिजून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण बाजारातनं छोले आणतो तेव्हा हे रात्रभर भिजून घ्यायचं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये छोले शिजून घेऊया. सर्वप्रथम इथे मी कुकरमध्ये जे छोले काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. एक कप आहे तर मी इथं 2.5 कप पाणी घालणार आहे. ह्याला आपण मंद गॅसवर 4 ते 5 सिटं देणार आहोत. 4 ते 5 चिट्ट्या आपण ह्याला शिजवणार आहोत. सर्वप्रथम आपला गॅस मोठं करायचा आणि नंतर बारीक ह्याच्यावर 5 चिट्ट्या आपल्याला हे शिजवून घ्यायचे. जवळपास 2.5 कप मी इथं मैदा घेतलेला आहे आणि ह्या मैद्यामध्ये आपण सर्वप्रथम 1/4 कप मी इथं रवा घालून घेते. रव्याने आपलं जे भटुरं आहे ते खूप मस्त बनतं आणि तिकडे आपलं कुकरमध्ये छोले पण शिजत आहे. आणि इथे मी घालते आहे चवीनुसार मीठ. हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आधी. आता हे मिक्स केलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी जवळपास 1/2 कप मी इथं दही घालून घेते आणि हे मिक्स करून घेऊया. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न मळता आपण हे मळून घेऊया. इथे मी 1/2 कप पाणी घालून घेते सर्वप्रथम. आपलं हे सगळं पीठ मळून तयार आहे. ह्याला आपण 2 ते 3 तास असंच रेस्ट करायला ठेवूया म्हणजे आपलं पीठ एकदम चांगलं मुरतं. 3 तास ह्याला भिजून घेऊया पिठाला. आता आपण छोल्याची तयारी करूया. आपण फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं पाहूया. इथं मी 3 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहे. तुम्ही याची पेस्ट पण वापरू शकता कांद्याची. मी एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे. 1 मोठा टॅमॅटो मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथं 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे. लाल तिखट आहे, हे जास्त तिखट नसतं. त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत. इथं माझ्याकडे घरी बनवलेला गोडा मसाला आहे, ह्याच्याने टेस्ट मस्त ते म्हणून मी इथं वापरले. ह्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता किंवा गरम मसालाही वापरू शकता. इथं माझ्याकडे छोले मसाला आहे ते वापरत आहे मी इथं. आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे आणि ही पेस्ट मी एकदम फ्रेश यूज केलेली आहे. त्याच्यानंतर जिरं मोहरी लागेल आपल्याला. त्याच्यानंतर 3 तमालपत्राची पानं आहेत, 1 ते 4 काळी मिरी आणि त्याचप्रमाणे लवंग आहेत 4. ह्याच्याने टेस्ट खूप मस्त येते खड्या मसाल्याने. प्रमाणे आपल्याला लागेल चवीनुसार मीठ आणि तेल. चला तर मग चालू करूया. इथे मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आपलं हे तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे जिरं मोहरी घालून घेऊया. त्याचप्रमाणे 3 तमालपत्राची पानं घातलेली आहे. त्याच्यानंतर काळी मिरी आणि लवंग, अद्रक आणि लसूण घालून घेऊया, कढीपत्त्याची पानं. इथं मी कांदा घालून घेते. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आपला कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. आपण टॅमॅटो घालून घेऊया, मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आपण छोलेमध्ये मीठ घातलेलं नाही आहे. 1-2 मिनटं ह्याला चांगलं परतून घेणार आहोत. आपण सर्वप्रथम इथं घरी बनवलेला गोडा मसाला घालून घेऊया.
मिक्स करूया व्यवस्थित. त्याच्यात बेळगी मिरचीची पावडर जी आहे ती घालून घेऊया. त्याच्याने कलर मस्त येतो म्हणून मी ते यूज केलेलं आहे. तुम्ही अवॉइड पण करू शकता. सगळ्यात शेवटी आपण हा छोले मसाला जो बाजारात इझिली अवेलेबल असतो तो मी इथे यूज केलेला आहे. जर छोले मसाला नसेल तरी आपल्या ह्या मसाल्याने भाजीला टेस्ट खूप मस्त येते. मी टेस्ट वाढवण्यासाठी छोले मसाला यूज केलेला आहे. तुम्ही ते अवॉइड पण करू शकता. एकदम छान असं मिक्स करून घेऊया. हा मसाल्याला एक तेल सुटत आहे. आता हा आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण छोले घालणार आहोत. इथं माझ्याकडे छोले हे चांगले शिजलेले आहे. मी पाण्यासकट घालते. मिक्स करूया व्यवस्थित. आता ह्याला आपण शिजून घेऊया. आणि शिजताना आपल्याला गॅस हा स्पीडवरच ठेवायचा आहे. इथे आपलं पीठ हे 3 तास चांगलं भिजलेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे चिकट. आता आपण ह्याचे भटुरे बनवून घेऊया. ह्याच्यावर आपण सर्वप्रथम थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया. आणि थोडंसं हाताने मळून घेऊया. आपण इथे एक मोठ्या आकाराचा चपातीसारखा गोळा घेतलेला आहे. आणि हे आपण तेल लावून लाटायचं. बीट लावून नाही लाटायचं. इथे मी थोडंसं लाटण्याला पण तेल लावून घेते. आणि हे लाटून घेऊया. पीठ लावून नाही लाटायचं हे भटुरे आपले. थोडेसे आकाराने मोठे असतात. मी तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे. आकारावर जाऊ नका. हे तयार झालेलं आहे. आता आपण तळून घेऊया. इथे हे आपलं तेल गरम झालेलं आहे. आणि आपलं हे भटुरे ह्याच्यामध्ये घालून घेऊया. प्रेस करायचं त्याच्यावर. पलटी करून घेऊया. आता इथे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण अजून एकदा बाजू पलटी करून घेऊया. हे दोन्ही बाजूनी तळून तयार आहे. काढून घेऊया हे भटुरे. आपले हे भटुरे पण तयार आहे. छोले भाजी बनवून तयार आहे. सगळी पाणी आटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही थिकनेस पाहू शकता किती मज झालं. तर आता आपण फायनली थोडीशी कोथिंबीर आहे ती घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता ही आपली भाजी तयार आहे. आता आपण सर्व करूया. आपले हे छोले भटुरे जे बनवून तयार झालेले आहेत त्याच्यावर मी थोडंसं कांदा आणि कोथिंबीरीने गार्निशिंग केलेलं आहे. आणि हे भटुरे आपले तयार आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.